केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी हे सध्या खूप हताश आहेत का, अस्वस्थ आहेत का, त्यांच्या मनाला काही त्रास होतोय का, त्यांची घुसमट होते का, काहीतरी होतंय की आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी ते अप्रत्यक्षपणे अत्यंत साजूक नाजूक शब्दाचा वापर करून आपल्या भावनांना वाट करून देत आहेत का, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, परवाच नितीन गडकरी यांच्याविषयी एका भागामध्ये मी बोललो होतो आणि त्यांच्या डिपार्टमेंटवर कॅगने ठेवलेल्या ठपक्याविषयी मी बोललो होतो की नितीन गडकरी ज्या विभागाचं कामकाज पाहतात त्या विभागावर हजारो कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप कॅगने ठेवला होता. त्याचं पुढे काय होणार आहे ते आता पुढच्या भागामध्ये ते समोर येईल, कॅग जेव्हा त्याचा खुलासा करेल तेव्हा. परंतु नितीन गडकरी यांची भारतीय जनता पार्टीमध्ये घुसमट होते ही गोष्ट मात्र आता जवळपास निश्चित झालेली आहे. किंवा नितीन गडकरी यांना पक्षाचं चाललेलं सध्याचं कामकाज किंवा ज्या प्रवाहात ज्या वाटेनं पक्ष जातोय ती वाट किंवा जी धोरणं पक्ष राबवतोय ती धोरणं बहुधा नितीन गडकरी सारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या मनाला पटत नसावीत किंवा हे आपल्या मूळ जनसंघाच्या उभारणीच्या धोरणाच्या विरोधात देशामध्ये काही चालू आहे, मूळ भारतीय जनता पार्टीच्या धोरणाच्या विरोधात देशामध्ये काही चालू आहे अशा प्रकारची भावना त्यांची झाली असावी. एक उदाहरण त्यासाठी मी आपल्यासमोर देतोय की काल ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचा अमृत महोत्सव समारंभ होता. गर्दे नावाचं तिथे एक मोठं वाचनालय बुलढाण्यामध्ये आहे आणि या वाचनालयामध्ये भारतीय जनता पार्टीचे गोकुळ शर्मा या भारतीय जनता पार्टीसाठी हाडाची काडं केलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचा अमृत महोत्सवी सोहळा होता आणि या सोहळ्यामध्ये गडकरी बोलत होते. गडकरी बोलताना असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीचं दुकान मोठं झालंय, दाही दिशाला पसरलंय, दुकानाची व्याप्ती खूप मोठी झाली आहे पण या दुकानात येणारा ग्राहक मात्र आमचा नाही, जुन्या जनसंघाचा नाही, जुन्या भारतीय जनता पार्टीचा नाही, बाहेरच्यानेच दुकानामध्ये गर्दी केली आहे. बघा, हे या विधानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या विधानातून गडकरी संपूर्ण देशातल्या भारतीय जनता पार्टीला काय संदेश देऊ इच्छितात की ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी, ज्या मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन पक्षाची ध्येयधोरणे रुजवली आणि पक्ष उभा केला, उभा करण्याचा प्रयत्न केला, ते कार्यकर्ते आज नेमके कुठे आहेत, त्या कार्यकर्त्यांचं काय झालं, ते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या या प्रचंड मोठ्या झालेल्या दुकानात का दिसत नाहीत, बाहेरच्या लोकांचीच गर्दी म्हणजे जे जनसंघाचे नाहीत, जे संघाच्या विचाराचे नाहीत, जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे नाहीत किंवा भारतीय मूळ भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या ध्येयधोरणाशी ज्यांचा कवडी मात्र संबंध नाही अशा लोकांनी पक्षामध्ये किंवा या दुकानामध्ये एवढी मोठी गर्दी केलेली आहे जी गर्दी गडकरी सारख्या कार्यकर्त्याला अस्वस्थ करत आहे. हे काहीतरी चुकीचं होत आहे, हे काहीतरी चुकीचं झालंय अशा प्रकारच्या भावना त्यांच्या निर्माण होत आहेत आणि म्हणून ते शोधतायत गडकरी या प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये की ही गर्दी तर आहे पण या गर्दीमधली आपली माणसं, आपला पक्ष, ध्येयधोरणावर चाललेला पक्ष, राजकारण म्हणजे समाजकारण, राजकारण म्हणजे राष्ट्रकारण समजणारा आपला पक्ष
हा चुकीच्या मार्गाने चाललाय का, किंवा बाहेरच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीलाच पळवलंय का, किंवा बाहेरच्या लोकांच्या विचाराचा प्रभाव मूळ भारतीय जनता पार्टीवर पडलाय का, मूळ भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणं काळाच्या पाईपलाईन मध्ये वाहत गेली आहेत का? अशा पद्धतीच्या भावना, अशा आशयाचे शब्दप्रयोग या दुकान या उदाहरणावरून त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि गोष्ट खरी आहे, मी जेव्हा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीतील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करतो तेव्हा त्यांच्या याच भावना असतात की हा जो आजचा जो भाजपा आहे, आजची जी भारतीय जनता पार्टी आहे, ही भारतीय जनता पार्टी आमची ओरिजिनल भारतीय जनता पार्टी नाही आहे. ही भारतीय जनता पार्टी नव्या लोकांची भारतीय जनता पार्टी आहे, बाहेरून आलेल्या किंवा ही मिसळ झालेली भारतीय जनता पार्टी आहे. मूळ भारतीय जनता पार्टीचे विचार आणि आजच्या भारतीय जनता पार्टीचे विचार यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. अशा पद्धतीची खंत सातत्याने भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात. किंवा एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या तालुक्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर एखाद्या तालुक्याचा आमदार हा कोणीतरी वेगळाच असतो आणि त्याच्या अवतीभोवतीचे जे कार्यकर्ते आहेत हे तर विविध पक्षातून आलेले कार्यकर्ते असतात. आणि मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आपला पक्ष कुठं आहे याची चर्चा करीत प्रवासाला निघालेला असतो. मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आजच्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान नाही, त्याच्या विचाराला किंमत नाही, त्याच्या असण्याला महत्त्व नाही, अशी पद्धत किंवा अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण झाली आहे. आणि हे मी म्हणतोय असं नाही, आता नितीन गडकरींच्या मुखातून, दुकानाच्या उदाहरणाच्या रूपातून हे देशासमोर आले. नितीन गडकरी या एका उदाहरणातून दोन गोष्टी करू इच्छितात. एक गोष्ट ही आहे की संपूर्ण भारतातल्या जुन्या निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ते या निमित्तानं साद घालत आहेत की या आपण कुठे आहात. ही साद अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत भावनिक आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी होतंय जे मोठं होतंय, आणि त्यासाठीच नितीन गडकरींनी संपूर्ण देशातल्या जुन्या जाणत्या निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एक प्रकारे साथ घातली किंवा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय की या आमच्या मोठ्या दुकानामध्ये, दाही दिशाला पसरलेल्या मोठ्या दुकानामध्ये आमचे ग्राहक, जुने पक्षाचे कार्यकर्ते दिसत नाहीत, याची खंत व्यक्त करतानाच ते एक प्रकारे देशातल्या जुन्या लोकांना पुन्हा संघटित करण्याचं आवाहन करतात. किंवा त्यांचा तसा उद्देश असला पाहिजे. किंवा आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं सत्ताकरण करते ती पद्धत कुठंतरी नितीन गडकरी यांना, त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य नसावी, अशा पद्धतीची भावना या कार्यक्रमात व्यक्त झाली. आणि नितीन गडकरी यांनीच नाही तर या शर्माजींच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला जेवढे म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते त्या सर्वांनीच अशा पद्धतीची खंत व्यक्त केली आणि प्रश्न उपस्थित केला की आमचा भाजप कुठे आहे, भाजपाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि नितीन गडकरींनी एखाद्या पार्टीचं धोरण किंवा राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही, आणि जे केवळ सत्ताकारण करतात त्यांचं राजकारण भारतीय जनता पार्टीला मान्य नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या मूळ विचाराला मान्य नाही, अशा प्रकारची खंत व्यक्त करून एक प्रकारचा संदेश भारतीय जनता पार्टीतल्याच एका मोठ्या गटाला, जे की सातत्याने निवडणुका सत्ता यावर लक्ष केंद्रित करतात आणि समाजकारणापासून, राष्ट्रकारणापासून, मूळ विचारापासून दूर जातात,
या लोकाला एक प्रकारचा इशारा या साजूक नाजूक शब्दातून नितीन गडकरींनी दिला का? त्याचा अर्थ आपण सर्वांनी काय घ्यायचा आहे? दोन गोष्टी एकाच विधानामध्ये ते का करतायत? त्यांच्या दुकानाचा मॉल झालाय, परंतु बाहेरच्याच ग्राहकांनी मूळ मालकाला झोल दिलाय, अशा आशयाची भाषा नितीन गडकरींसारखा एका मोठा नेता, जो की भारतीय जनता पार्टीचा भावी पंतप्रधान म्हटला जातो, तो व्यक्त करतो, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नवे लोक जे भारतीय जनता पार्टीमध्ये घुसलेत, त्यांच्या दुकानामध्ये घुसलेत, त्यांच्या मॉलमध्ये घुसलेत, त्यांच्या मूळ विचाराला त्यांनी लुटून नेलंय आणि नवीनच कुठले तरी वेगळे विचार त्यांच्या त्या मॉलमध्ये ठेवलेत, अशा लोकांना तो इशारा होता का? या गोष्टीचा विचार करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. नितीन गडकरी हे सहन करणाऱ्यापैकी नेते नाहीत, ते सौजन्यशील आहेत, ते पक्षाच्या शिस्तीमध्ये आहेत, त्याला ध्येयधोरणाची जपणूक कशी करावी हे कळतं, परंतु आपल्या मनातली खदखद ते अशा पद्धतीनं व्यक्त करत असतात आणि अशीच खदखद त्यांनी बुलढाण्याच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेली आहे. मी आपल्याला अनेकदा या विषयावर बोललोय की दिल्लीमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत कटकारस्थान करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक दिवसापासून अत्यंत जोरात सुरू आहे. वाटेल ते करून नितीन गडकरी यांना बदनाम करायचं, वाटेल ते करून त्याला मुख्य धोरणापासून, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भारतीय जनता पार्टीने केला आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यासारख्या मोठ्या माणसाने एका विचाराने उभी केलेली पार्टी, आणि आज ही पार्टी एका वेगळ्या दिशेने जातानाची पाहून जर निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्याला दुःख वाटत असेल तर त्यात काही वावगे नाही. आपल्या सर्वांना आठवत असेल की अटलजीवर अशाच पद्धतीचा एक अविश्वास ठराव आला होता आणि त्यांच्या संख्येमध्ये एक दोनचा फक्त फरक होता काही मतांचा, आणि मग त्या एक दोनचं संख्याबळ जमवण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा वाममार्ग स्वीकारणार नाही आणि पक्षामध्ये फोडाफोडीचं किंवा खरेदीचं राजकारण मी करणार नाही, त्यासाठी वाटलं तर मी माझा पदाचा राजीनामा देईन, मी सरकारचा राजीनामा देईन किंवा माझ्या पदाचा राजीनामा देईन, पण मी गैरप्रकार करणार नाही, अशा पद्धतीचं भाष्य केलं होतं. आणि त्यांनी राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. त्यांनी त्या काळामध्ये ठरवलं असतं की आपलं सरकार वाचवायचं आहे, तर मग नेहमीसारखी खरीद फरोश करून त्यालाही वाचवता आलं असतं. परंतु ते भारतीय जनता पार्टीच्या मूळ संघाच्या विचाराचे होते, तो विचार त्यांनी जपला होता, वाढवला होता, म्हणून त्यांनी सरकार सत्ता सोडली, परंतु भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला नाही. आजची परिस्थिती नेमकी त्याच्या उलटी आहे. सत्ता हे सर्वात महत्त्वाची मानली जाते आणि मग या सत्तेसाठी वाटेल ते मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न देशामध्ये होतोय, आणि हीच नेमकी गोष्ट नितीन गडकरी यांना खटकते. त्यांच्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या मूळ संवेदनशील कार्यकर्त्याला ते सहन होत नाही आणि ते शब्दांना अशा पद्धतीने वाट करून देतात. आणि एक प्रश्न देशातल्या मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या समोर ठेवतात की आपली भारतीय जनता पार्टी कुठे आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.